नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। तरुणांच्या मानसिक आरोग्यासाठी धडपड करणारा, ज्याला तुम्ही आपल्या मनातील सर्व प्रॉब्लेम्स मनमोकळेपणाने शेअर करू शकता, असा राज डगवार गेल्या एक महिन्यापासून पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर उभा आहे। या एका महिन्यामध्ये त्याला नेमकं काय अनुभव आला याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। तुझे हे काम करतो गेल्या एक महिन्यापासून, तर काय एक्सपिरियन्स होता, काय सांगशील? या एक महिन्यात मला हे रिअलाईज झालं की खूप लोकांना खरंच खूप जास्त गरज आहे, आणि माझ्याकडे खूप भयंकर भयंकर केसेस आले आहेत की जे खूप जास्त सिरियस होते आणि खूप जास्त डिप्रेशनमध्ये होते, आणि त्यांना ही नाही माहीत की ते डिप्रेशनमध्ये आहे। तर आणि खूप लोक खूप अशी केसेस होते जे खूप सुसायडल होते, म्हणजे फोनवर मला कॉल करून म्हणत होते की मी आता काय करणार मला माहीत नाही, आणि टेरेसवर उभं राहून मला फोन करायचे एकदम म्हणजे जम करण्याच्या आधी, की त्यांना असं वाटायचं की मी एक लास्ट होप आहे। तर असे केसेस पण मला आले आहे, आणि त्यांच्याशी बोलून मी त्यांना काम डाऊन केलं, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेतले, आणि त्यांना हे सजेस्ट केलं की तुम्हाला खरंच थेरपीची गरज आहे आणि तुम्हाला कशी मदत होणार। तर आत्तापर्यंत मी असे 8-10 जणं आहेत ज्यांना मी ॲक्च्युली थेरपी सजेस्ट केली आणि ते जात आहेत, आणि मला हे बघून चांगलं वाटत आहे की लोक मेंटल इश्यूजला एक इश्यूज घेऊन आले आहे आणि इतक्या सिरियसली त्याला सिरियसनेसनी बघत आहे आणि थेरपी सेशन्सला जात आहे। आणि साधारण कुठल्या एज ग्रुपमधील तुला जास्त रिस्पॉन्स मिळाला? 18-30 ह्या एज ग्रुपचे जास्त लोक आहेत, कारण की ते जास्त ओपन अप होऊ शकतात, आणि जे मोठे लोक आहेत त्यांना असं कुठे ना कुठे एक बॅकवर्ड फील होतं की यु नो की असं कसं आम्ही एक यंग मुलाला जाऊन सांगू, त्यांना तसं वाटतं, पण तेही ओपन झाले आहेत असं नाही, पण मोस्टली 30 अंडर जे लोक आहेत ते खूप जास्त ओपन अप होतात। रिलेशनशिप्सबद्दल असं खूप असते, रिलेशनशिप ॲज इन पार्टनरसोबत किंवा आपल्या पेरेंट्ससोबत किंवा कोणती सन डॉटरसोबत असं जेही आहे, असे खूप प्रॉब्लेम्स आहेत, आणि फॅमिली इश्यूज खूप जास्त आहे लोकांना, म्हणजे जरी प्रोफेशनल लाईफमध्ये इतकी प्रॉब्लेम्स असेल तरी फॅमिलीसाठी खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी, आणि हे मला खूप कॉमन दिसत आहेत। काय जसं आता मी पुण्यात करत आहे, आता असे ही स्टोरी म्हणजे हे इनिशिएटिव्ह बघून बाकी शहरात पण लोक करत आहे, तर मुंबईमध्ये झालं, भिलाईमध्ये झालं, तर असं जर हरेक परिसरात एक मुलगा कोणी करेल तर त्याच्याकडे तिथे जाऊ शकेल तर हे खूप चांगलं होणार। म्हणजे हरेकांनाशी तू काही टीम क्रिएट केलीस का, किंवा तू असं काही प्रयत्न करतोयस का त्याच्यामध्ये? माझ्याकडे भरपूर लोक आले जे करायची इच्छा आहे ज्यांना, तर मी त्यांना कलेक्ट करत आहे, गॅदर करत आहे, त्यांना एक तर म्हणजे पुढचा जो ऐकणार आहे त्यालाही एक मेंटल स्टेबिलिटी राहायला पाहिजे जो ऐकणार, तर मी असे जे सक्षम लोक आहेत त्यांना गॅदर करत आहे, आणि हर एक एरियात आम्ही जाऊन असं करू जितका टाइम आम्ही देऊ शकू ते करायचा प्रयत्न करत आहे। साधारण आता किती लोकांना भेटलं असतो या पिरियडमध्ये? मी दिवसातून कमी कमी 30-40 लोकांना तर भेटतोच, आणि स्टोरीज नाहीतरी 15-20 लोक तर सांगतातच रोज, तर रोज 1-1.5 महिना झाला आता, आणि भरपूर लोकांचा रिस्पॉन्स आहे। कम्युनिटी इंजिनिअरिंग करत आहे आणि सध्या फायनल इयरला आहे मी। आता ह्या इनिशिएटिव्हसाठी मला असं इन्स्पिरेशन होतं की कारण की मी पण त्या फेजमधून गेलो आहे, आणि मलाही असं माहिती आहे की किती गरजू असते जेव्हा आपल्याला, हां जेव्हा आपल्याला त्या मोमेंटवर किती गरज असते कोणाची, है ना, एक रँडम किंवा एक स्ट्रेंजरशी ज्याची कोणाशी ज्याच्याशी आपण बोलू शकू, तर म्हणून जेव्हा मी त्यातून निघालो तेव्हा मला असं रिअलाईज झालं की हे आपण लोकांसाठी करावं, आणि मी इंस्टाग्रामवर एक पोस्ट बघितला जिथे लिहून होतं टेल मी युअर स्टोरी अँड आय विल गिव यू $1, आणि तो बघून मला खूप म्हणजे आनंद झाला की हे आपण करावं, हे याची गरज आहे आता ह्या टाईमला, आणि लॉकडाऊननंतर खूप लोक डिप्रेशनमध्ये गेले आहेत आणि त्यांना खरंच गरज आहे, तर मी म्हटलं की आपण करू, कोणी नाही तर आपणच करू, आणि काही ना काही रिस्पॉन्स येणार लोकांचा। मला आर्मी जॉईन करायची आहे, येस, तर मी त्यासाठी प्रिपेअर करत आहे, आणि लेट अस सी, आय वॉन्ट टू सर्व माय कंट्री। तू जे मार्ग निवडला त्याच्यात सायकोलॉजी स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे, तर तू त्याचा अभ्यास वगैरे काय केलेला आहेस? सायकोलॉजी हा माझ्यासाठी फेवरेट सब्जेक्ट आधीपासूनच होता, आणि मला खूप इंटरेस्ट आहे याबद्दल रिडिंगसाठी, तर मी खूप बुक्स वगैरे रीड करतो की कसं आपण हँडल करायला पाहिजे, की काय असतं, लोक का असे चॉईसेस घेतात, आणि त्याबद्दल भरपूर म्हणजे मला
आवड आहे रीड करायची, तर मी असे खूप सारे पुस्तकं रीड केले आहेत. आणि मी स्वतः एकदा थेरपीला गेलो आहे भरपूर सेशनसाठी, तर मला एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स आहे की थेरपी किती हेल्प करतं. आणि हे आपण आज नॉर्मलाईज करायला पाहिजे, लोकांना हे माहीत पडलं पाहिजे की थेरपी सायको लोकांसाठी नसते, मेंटल लोकांसाठी नसते, पण सगळ्यांसाठी असते. तू यंगस्टर्सला काय सांगशील, तुझ्या केसेस पाहतो की रिलेशनशिपच्या झाल्या, घरच्यांचे प्रॉब्लेम्स झाले किंवा एज्युकेशन, जॉब, या सगळ्या गोष्टी ज्या यंगस्टर्सच्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यांना काय सांगशील? की प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये जे तुम्हाला वाटतं की फक्त माझ्यासोबत होतं असं नाही आहे, सगळ्यांसोबत होतं आहे. आणि तुम्ही एकटे नाही आहे. तुम्हाला जर कधी असं वाटलं की तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे पण कोणी आहे नाही, तुम्ही प्लीज आपल्या फ्रेंडशी बोला. तुम्ही प्लीज आपल्या पेरेंट्सशी ओपन अप व्हा. सगळं एकसोबत नका सांगू जर तुम्हाला नाही वाटत ते समजून नाही घेणार, पण हळूहळू बोलून काही छोटी छोटी गोष्टी सांगा. तुम्ही जेव्हा ओपन अप व्हाल तर तुम्ही पण सरप्राईज व्हाल की आपले पेरेंट्स एवढे अंडरस्टँडिंग आहे आणि ते समजून घेणार. तर तुम्हाला कधी असं वाटलं तुम्ही एकटे फील करत आहे, प्लीज आपल्या फ्रेंडसोबत बोला, त्यांना एक्सप्लेन करा आणि तुम्ही एकटे नाही आहे. आणि जितकं होऊ शकेल तेवढं स्प्रेड हॅपीनेस, स्प्रेड लव्ह. एकूणच राजपूरच्या विजनबद्दल काय सांगशील? आता जसं मी इथे आहे पुण्यात आपल्या एफ सी रोडमध्ये, जितके लोक येत आहेत ते माझ्याशी बोलू शकतात, पण असे भरपूर लोकांचा मला असा रिस्पॉन्स आला आहे की तुम्ही आम्ही जे दूर आहे आम्ही काय करायचं आहे ना, म्हणजे ते मला इंस्टाग्रामवर मेसेज करतात, पण मेसेजवर बोललं की तेवढं आपण एवढं टेक्स्ट नाही करू शकत, ते पूर्ण फिलिंग जे आपण बोलल्यावर व्यक्त करू शकतो. त्यांच्यासाठी म्हणून मी झूम कॉल्स असा हा सेशन्स चालू केला आहे, ज्यावर मी हफ्त्यातून एक दोनदा झूम कॉल्स ठेवतो, जिथे बाहेरचे जे पण लोक ज्यांनाही मला ऑनलाईन येऊन बोलायचं आहे ते आपलं त्या सेशनमध्ये माझ्याशी बोलू शकतात, आपली स्टोरीज माझ्याशी शेअर करू शकतात. तर जसं वेस्टर्न कल्चरमध्ये एक मीटिंग्स असतात, ए मीटिंग्स वगैरे, जिथे आपण एक सर्कलमध्ये बसून लोक आपली स्टोरी शेअर करतात, तसं मला चालू करायचं आहे, जिथे लोक येऊन बसून आपली स्टोरी शेअर करू शकणार आणि त्यांना असं वाटणार की ते एकटे नाही आहे आणि कोणी ऐकणार आहे. आणि खूप लोक एकटे आहेत तर त्यांना असं वाटतं की असावं कोणी ज्याशी आपण बोलू शकू, तर ते करण्याचा माझा पुढचा प्लॅन आहे. आणि लेट्स होप ते सक्सेसफुल.